नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। येत्या हंगामात कापसाची लागवड केव्हा करायची, लागवड करताना काय काळजी घ्यावी, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा। तर मित्रांनो, त्याआधी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन मराठी अड्डा या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। येत्या 1.5 ते 1.5 महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे। खरीप हंगामात महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस या दोन मुख्य नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात शेती होते। विशेषतः कापसाची लागवड आपल्या राज्यात उल्लेखनीय आहे। राज्यातील मराठवाडा, विदर्भ तसेच खानदेश विभागात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। येथील बहुतांशी शेतकऱ्यांचा मतदार हा कापूस या मुख्य पिकावरच असतो। परिणामी येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसावरच आहे। यंदा मात्र कापूस लागवडीत घट येणार असल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे। तज्ज्ञ लोकांच्या मते या गेल्या हंगामात कापसाला नगण्य दर मिळाला असल्याने येणाऱ्या हंगामात कापूस लागवड घटेल यात शंका नाही। तसेच मान्सूनबाबत वेगवेगळ्या चर्चा सध्या देशात रंगत आहेत, यामुळे याचाही परिणाम कापूस लागवडीवर होणार आहे। दरम्यान आज आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन हजर झालो आहोत। आज आपण कापसाची पेरणी केव्हा केली पाहिजे, तसेच पेरणी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याबाबत थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा कापसाची लागवड 1 जूनपूर्वी करण्याचा अट्टा हा शेतकऱ्यांनी टाळला पाहिजे। तसेच कापसाची लागवड अधिकचे तापमान असल्यास करू नये। कापसाची लागवड ही 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात करावी। 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिकचे तापमान असल्यास कापूस लागवड करणे टाळावे, असे मत जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे। अधिकच्या तापमानात कापसाची लागवड केल्यास पीक जोमात वाढत नाही आणि उत्पादनात घट होते। जमिनीच्या मगदुराप्रमाणे लागवडीच्या प्रचलित व शिफारशीत पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला जाणकार लोकांनी यावेळी कापूस उत्पादकांना दिला आहे। यंदा पावसाचा खंड अपेक्षित धरून कापूस पिकाचे नियोजन शेतकऱ्यांना करावे लागणार आहे। यामुळे कपाशीत मूग, उडीद, सोयाबीन, तूर आदी आंतरपिकाचे नियोजन करावे असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी यावेळी दिला आहे। पावसाचा खंड गृहीत धरूनच खंडात पाणी देण्याची सोय आत्ताच करून ठेवावी असा देखील सल्ला कृषी तज्ज्ञांनी यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे।